बारामतीत वादळी वाऱ्यामुळे घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. बारामती तालुक्यातील बाबुर्डीमध्ये काल झालेल्या वादळी वाऱ्यानं घरांचे पत्रे सुद्धा उडाल्याचं निदर्शनास आलंय. घरातील वस्तू आणि अन्नधान्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. महत्वाची बातमी बारामतीमधून आपण पाहतोय. बारामतीला सुद्धा अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे आणि वादळी वाऱ्यामुळे घरांचं नुकसान झालंय. तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव सध्या आपल्यासोबत आहेत. जयकुमार, आता अवकाळीचा तडाखा बारामतीला सुद्धा बसल्याचं पाहायला मिळत आहे. वादळी वाऱ्यामुळे आता घरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. काय सध्याची परिस्थिती आहे बारामतीमधली? गौरी, बारामती तालुक्यातील पश्चिम भाग जो असणार आहे त्यातल्या जिरायती पट्ट्यात काल अवकाळी पावसासह वादळी वारा आलेलं आहे आणि यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. एकीकडे शेतकऱ्याला दुष्काळाच्या झळा बसत असताना हे अवकाळी पावसाचं दुसरं संकट आता शेतकऱ्यांवरती उद्भवलेलं आहे. आणि काल जो अवकाळी पाऊस झाला, वादळी वारं झालं, यामध्ये शेतकऱ्यांच्या घराचे पत्रे उडून गेलेले आहेत. गोट्यावरचे पत्रे उडून गेलेले, एकूण 5 शेतकऱ्यांच्या घरावरचे पत्रे उडालेले आहेत आणि गोट्याचं देखील पत्र उडून गेलेलं आहे. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. आता माझ्यासोबत शेतकरी आहेत, त्यांची आपण घराची आता परिस्थिती बघूयात. या ठिकाणी आपण पाहू शकता की गायकवाड मळ्यामध्ये आता मी आहे. इथल्या घराचं देखील पत्र उडून गेलेलं आहे. घरातल्या जे वस्तू आहेत, बेडवे आहे, यावरती तिथले असणारी भिंतच्या वरचा ढिगारा त्या भिंतीवरती बेडवरती कोसळलेला आहे. घरातली इलेक्ट्रॉनिक वस्तू त्या ठिकाणी भिजलेल्या आहेत. नुकसान झालेलं आहे. शेतकरी आता ज्या कुटुंबातले व्यक्ती आता आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. किती वाजता हे झालं नेमकं, काय कशी परिस्थिती होती? काय साधारण 5 झाले. घरात आम्ही कोणीच नव्हतो, म्हणजे लहान मुलं ही होती. कारण आम्ही बाहेर असल्यामुळं आम्हाला यायला उशीर झाला थोडा, पण तो वरती सगळं आमचं सगळं बरोबर झालं. गौरी, आपण बघितलं की बारामती लोकसभेकडे संपूर्ण राज्याचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागलेलं होतं. प्रचाराची रंगधमाळी जोरात सुरू होती. 7 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे. नंतर 5 दिवस उलटलेले आहेत आणि शेतकऱ्यांवरती संकट उपजवलेलं आहे. शेतकऱ्यांवरती आता हे संकट उपजवल्यानंतर जे नेते होते, जे मायबाप असलेल्याचा आव आणत होते, त्यातलं एकही अजून कोण शेतकऱ्यांची भेट घ्यायला या ठिकाणी आलेलं नाही. कोण भेट द्यायला आलत का तुम्हाला? कोण सरपंच पुढारी येऊन गेले, परत काय त्यानंतर आले नाही. पण जे आता लोकसभेची निवडणूक झाली, तुम्हाला आश्वासन दिली जात होती मोठमोठी पाणी हे करू, पाणी देऊ, परंतु आता ही संकट जे अवकाळी पाऊस आणि वादळ वाऱ्याचं, तुमचं घराचे जे पत्रे उडून गेले, यावरती काय कोणाचं आश्वासन काय आलंय का? आता म्हणले तातडीची मदत देऊ, थोडीफार पंचनामा करून गेले, म्हणले होईल तेवढी आम्ही मदत करू. अजून काय आपल्या बरोबर नागरिक आहेत, इथले शेतकरी आहेत. शेतकऱ्याला दुष्काळाच्या झळा बसत होत्या, त्यांना ते अवकाळी पावसाची जी संकट उपजले, यावर काय सांग? आता खूपच गंभीर परिस्थिती झाली. आधीच आमच्याकडे दुष्काळ होता आणि आता जो पाऊस आला त्याने पाऊस पाणी तर थोडं साठलं पण भरपूर नुकसानच केलंय. शेतीसाठी जे घर होते, घराचे पत्रे उडून गेलेत, आतल्या वस्तू सगळ्या भिजल्यात आणि ह्या घरात जे उडून गेले त्याच्यात लहान मुलं होती. पण चुकून आज दुसऱ्या घरात होती म्हणून वाचली, भिंत पडली त्या आतमध्ये, बरंच नुकसान झालंय. जनावरांसाठी साठवलेला चारा उडून गेलाय वाऱ्याने आणि पाण्याचे साठवलेले टाके आहे फुटून गेले, सगळे गारा पडल्यात, लहान लहान गारा पण पडल्या होत्या. सुदैवाने बारक्या चिमुकलीचा जीव वाचला, यावरती काय सांगा? हे जे संकट उद्भवले, नशीबच खूप मोठं होतं. तरी आमचे ग्रामस्थांचे आणि येथील सर्व लोकांची एकच विनंती आहे की प्रशासनाने आणि स्थानिक कुणी असतील यांनी लवकरात लवकर यांना छत झाकण्यासाठी पहिला प्रयत्न करावा, कारण इथून पुढे लगेचच पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि आज यांची परिस्थिती अशी आहे की ते स्वतः त्यांचं छत सुद्धा झाकू शकत नाहीत. पूर्णपणे रोजगारावर यांचं जीवन अवलंबून आहे. तर गौरी, हे होते बारामती तालुक्यातील बाबुर्डी गावातील हे जे शेतकरी आहेत, त्यांच्यावरती अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याचं एक संकट उपजवलेलं आहे. दुष्काळाच्या झळा भासत असताना दुसरं दुहेरी संकट त्यांच्यावरती उपजवलेलं आहे. जे लोकसभेची रंगधुमाळी सुरू होती, राजकीय पुढाऱ्यांकडून आश्वासनं दिली जात होती, मायबाप असल्याचा आव आणला जात होता, परंतु आता शेतकऱ्यांना